बोल 23 जुलाई 1927 आता नाही तसं म्हणजे मुळात सांगायचं म्हणजे की मला ह्याच घराण्याचं गाणं माझ्या वडिलांनी का शिकवलं कारण माझे वडील इतर ग्वाल्हेर गायकी म्हणा किंवा असं सगळं शिकलेले होते ते त्यांनी शिकून पाहिलं होतं तबलाही थोडा शिकून बघितला होता पण त्यांना ते काही चांगल्या लोकांमध्ये बसल्यानंतर लोक म्हणायचे हे काय बरोबर नाही आहे वगैरे आणि वडील मुळात माझे मास्तर होते त्याच्यामुळे त्यांचं म्हणजे हे होतं की असं का होतंय की चांगले लोक आम्हाला असं का म्हणत आहेत की हे त्याच्यात काही अर्थ नाही म्हणून तेव्हा मग त्यांनी विचारलं की हे चांगलं नाही म्हणजे मग काय करायला पाहिजे तर मग चांगल्या लोकांच्याकडे शिकायला पाहिजे मग चांगले लोक म्हणजे मग कोण आहे मग तबला म्हटलं तर गणपतराव गुरु कोल्हापुरात आहेत बाळूभाई रुकडीकर आहेत आणि संगीतात म्हटलं तर आल्हाद खान यांच्या घरातली मंडळी आहे त्यांच्याकडे शिकलं पाहिजे तर त्यावेळेला माझ्या वडिलांचं वय जवळजवळ 40 वर्षाचं होतं आणि गृहस्थी चालवायची होती तर त्यांनी काय विचार केला आता आपण ह्यावेळेला शिकून आता आपल्याला ते येणार तेव्हा प्रॅक्टिस करायला आपल्याला वेळ कुठे आहे आपण काय त्याला हे देऊ शकत न्याय देऊ शकत नाही तर अशा परिस्थितीत मी मला पहिलं जे मूल येईल त्याला मी गाणं शिकवेन कारण भयंकर आवड होती गाण्याची अत्यंत आवड होती तर म्हणून त्यांनी ते आणि मग ती माझ्यावर पाळली माझ्या आधीची दोन मुलं गेली म्हणून माझं नाव असं ठेवलं एक मुलगा आणि एक मुलगी गेली नवसाचं नाव आहे माझं तर आणि ते चेंज करायचं नाही असं म्हणजे ते त्या बाबतीत भयंकर भावनाशील होते ह्यांना असं काही ते आवडलेलं नव्हतं हे काय म्हणालेले आपल्या मुलाचं नाव धोंडाभिंडा असं तुम्हाला आवडतं कसं म्हणाले अण्णा हे ते म्हणाले ते सगळं खरं आहे ते असू दे म्हणाले ते बदलायचा मी पुष्कळ प्रयत्न केला त्या त्यावेळेला त्या दिवशी ही आजारी पडायची त्यामुळे आम्ही हे नाव असू दे आणि रेअर आहे म्हणजे हे नाव कोणी घेणारच नाही जर नावात काय आहे म्हणाले आणि माझ्या नावाचे सगळे पुष्कळ लोक चांगले मोठे मोठे होऊन गेलेले आहेत पुरुष वगैरे सुद्धा सगळे दोटो पण हो दोंडोकेश वगैरे पुष्कळ लोक होऊन गेले तर त्यामुळे मला नावाबद्दल काही हे नाही आहे म्हणजे मला काही वाईट वाटत तर त्यामुळे आमच्या वडिलांनी ह्या घराण्याचंच गाणं शिकवायचं आपल्या मुलीला असा माझ्या वडिलांनी निर्णय घेतला आणि त्या काळांमध्ये महालक्ष्मी मंदिरामध्ये एक सकाळच्या 8:30 आरतीच्या अगोदर त्यांचं गाणं तिथं असायचं कोणाचं कोणातरी ह्यांच्या घरातल्या लोकांना तिकडे गावं लागायचं तर ते पहिल्यांदा नथन खासाहेब तिकडे ते राहिले होते तर त्यांना आमच्या वडिलांनी विचारलं की माझ्या नथन खा म्हणजे पुतणे म्हणा त्यांनी त्या हैदर खासाहेबना मूल नव्हतं त्यामुळे त्यांनी त्यांना दत्तक घ्यायचं म्हणून आणलं होतं अर्थात तो दत्तक हा ते दत्तक झाला की नाही वगैरे काय ते काय आम्हाला माहिती नाही पण ते नथन खासाहेब ते कोल्हापुरात राहिले होते लहान होते लहान होते फारच लहान होते बरेच लहान म्हणजे भुर्जीखा म्हणजे खा या वयांचे असतील म्हणजे भुर्जीखा सांचा 1890 साली जन्म होता ते तितकं कुठंतरी त्यांचं असेल तर त्यावेळेला मी वय वर्षे 5 आणि त्या काळांमध्ये इतक्या लहान मुलाला कोण शिकवत होतं 10 वर्षाशिवाय शाळेत सुद्धा कोण जात नव्हतं तर गाणं कोण ते खासे म्हणालेले त्यांनी बघितलं एवढ्या मुलीला काय गाणं शिकवणार म्हणाले नाही नाही नथन खा तर ते म्हणाले एवढ्या मुलीला काय गाणं शिकवणार मग आमच्या वडिलांनी युक्ती केली की हे लोक नेहमीच अवेलेबल होतात असं काही नाही आहे तेव्हा त्यांनी आपल्या एका चांगल्या आवाजाच्या मित्राला गाणं शिकवायला सांगितलं त्यांना आणि आमच्या वडिलांचा हेतू काय की नंतर ते मला गाणं शिकवतील आणि ते फी द्यायचे माझे वडील बिडील वगैरे सगळं करायचे वगैरे सगळं आणि त्या खासांची तैनात बिनात ठेवायची माझ्या वडिलांनी आमच्याच घरी ते शिकत होते बाकरे म्हणून नंतर आमच्या वडिलांनी ते मेळावेळाही काढलेलं होतं त्याच्यात ते बाकरे गाणं गाणं शिकवायचे वगैरे ते आपई बुवांचे शिष्य होते काळ शाहू महाराजांनी पखवाज शिकवायची आणि गाणं शिकवायची व्यवस्था केलेली होती ज्यांना असं पैसे देऊन शिकवायला होणार नाही तसं ते आपई बुवा आणि पखवाजाचे कोण नाही त्यांचे गुरु तर ते असं ते व्यवस्था केलेली होती शिकवायची तिकडं ते शिकलेले होते पण हे खास्यांचं गाणं काही तिकडे शिकायला मिळत नव्हतं तर
ते शिकवायचे. मग त्यांच्या लक्षात आलं, खासाहेबांच्या, नथन खासांच्या, की ह्या माणसानं द्राविडी प्राणायाम केलेला आहे सगळा. आणि त्यांना ते गृहस्थ जे होते ते विशेष आवडत नव्हते, नथन खासांना. त्या दोघांची काहीतरी शिकवताना भांडणं बिंडणं व्हायची. म्हणजे ते काहीतरी म्हणायचे, काय वाकडे तुम्हाला एवढं कसं अजून येत नाही, येत नाही म्हणून तर तुमच्याकडे शिकतो, म्हणजे नाही तर कशाला शिकलो असतो वगैरे, असं काहीतरी व्हायचं त्यांचं बाचाबाचे. तर ते नथन कासा आमच्या वडिलांना म्हणाले, हे गृहस्थ तुमचे मित्र काही तुमच्या मुलीला गाणंवाणं काही शिकवणार नाही का म्हणे. मग मीच शिकवतो म्हणे. मग मी दुपारी शाळेतून यायची मध्या सुट्टी जेवायला, तेव्हा ते मला अगदी असं मांडीवर बसून 15 मिनिटं मला गाणं शिकवायचे. पण फायदा मला तालाचा असा झाला की त्या बाखऱ्यांना जेव्हा ते गाणं शिकवायचे तेव्हा मी त्यांच्याबरोबर 3-3 तास तिथं ताल धरून बसलेली असायचे, इतक्या लहानपणी सुद्धा. त्यामुळे पाच वर्षाचे होते. मग ते ताल धरून बसलेली असायची मी तिथे, त्यामुळे ताल मात्र माझा चांगला पक्का झाला. आणखीन त्यांनी मला छोटे छोटे राग शिकवले होते, एक 10 मिनिटं गाणे इतके, म्हणजे बिहार, भूप, नंतर पटदीप वगैरे असे. हां, बिहागडाचा प्रकार, आता तो खोकर वगैरे म्हणतात, तो खोकर नाही, तो बिहागडाचा आहे. तर ते शिकवलेलं होतं वगैरे. आणि त्याच्या जीवावर मी वयाच्या 8व्या वर्षी रेडिओवर गात होते. बुखारी सारखा माणूस होता रेडिओवर, तरी सुद्धा मी वयाच्या 8व्या वर्षी रेडिओवर गात होते. आणि ते नथन खासाहेबांनी शिकवलेलं गात होते. तर पुढे नथन खासाहेबांच्याकडे कंटिन्यू का झालं नाही, दुर्गा कोटेंनी त्यांनी मुंबईला आणलं खासाहेबांना शिकवायला. मग ते मुंबईतच स्थायिक झाले. त्यावेळेला 8 वर्षाचे होते मी. हा, 2-3-1 वर्ष मला त्यांनी शिकवलं. किती? 15 मिनिटं. त्याच्यापेक्षा जास्त शिकवायची नाही, कारण ते म्हणायचे हार्टवर आणि गळ्यावर वगैरे, व्होकल ह्याच्यावर ताण पडेल वगैरे, म्हणून 15 मिनिटं शिकवायची. मग ते गेल्यानंतर कोणीच नाही तिकडे शिकवायला. आणि आमच्या वडिलांचं तर हे होतं की शिकवायचं तर ह्याच गाण्याचं गाणं शिकवायचं, आणि शिकवायचंच नाही. मग भुर्जी खासाहेबांना मुंबईची हवा मानवत नाही म्हणून ते कोल्हापूरला येऊ. मग ते देवळात गायचे तर आमचे वडील असं, मला एवढं असं, मी आपली मला आपलं परतवर कोळक फ्रॉक वगैरे घातलेलं आहे, ते मग रोज मला त्यांचं गाणं ऐकायला घेऊन जायचे भुर्जी खासाहेबांचं. तर ते गाणं तिथे ऐकून त्यांना नमस्कार वगैरे करायला लावायचे, ते म्हणायचे हे. मग ते भुर्जी खासाहेबांना पण विचारलं आमच्या वडिलांनी, मुलीला माझ्या गाणं शिकवतात, तर त्यांनी पण असं म्हटलं. तर आता ते काय झालं की पण भुर्जी खासाहेबांचं एक होतं, ज्या घराण्यातली मंडळी अत्यंत सुविध्य पक्षासुद्धा म्हणजे फार व्यवस्थित वागणारी, निर्व्यसनी सगळी, त्यामुळे ग्रहस्थांच्या घरातल्या बायका या लोकांच्याकडे गाणं शिकू शकल्या. आणखी त्यांनी काय केलं मग, तर ते म्हणाले मला 50 रुपये फी पाहिजे. आता त्या काळांमध्ये 50 रुपये पगार पण नसायचे लोकांना. आता 50 रुपये फी माझे वडील देणार कुठून? तरी पण माझ्या वडिलांनी काही खासाहेबांचं असं वाईट वाटून घेतलं नाही. आणि तरी पण मला ते रोज त्यांचं गाणं ऐकायला घेऊन जायचे तिथे, नमस्कार वगैरे करायला लावायचे. आणि ते झालं. आणि मी 13 वर्षाची झाले एव्हा एक दिवस भुर्जी खासाहेब संध्याकाळी आमच्या घरी आपण आले आणि म्हणाले, मी आजपासून तुला गाणं शिकवणार आहे. तर आम्ही लहान होतो तरी कुठेतरी ऐकलेलं की खासाहेब भयंकर काहीतरी पैसे मागतायत आणि आपण काय हे देऊ शकत नाही आहे. आणि मग कसं, तर मी म्हटलं अण्णा घरी नाही आहे, ते येऊ देत म्हणे, येऊ देत, येतील येतील. मग आम्ही ते गडबडीने भराभरा त्यांना गादी बिदी लोड बीड बसायला घातला, आम्ही बहीण भावंडांनी वगैरे खासाहेबांना. आणखीन बसले. मग इतक्यात माझे वडील आलेच, वडिलांनी आमच्या पाहिलं खासाहेब, आमच्या वडिलांच्या गगनात आनंद मावलांनी, असा त्यांना आनंद झाला अगदी. आणखीन म्हणाले, खासाहेब बसा, काय कसे काय? म्हणाले, आजपासून मी तुमच्या मुलीला गाणं शिकवणार आहे. आणि माझ्या वडिलांचं नाव गणपतराव होतं. तर ते म्हणाले, गणपतराव हे बघा, मी जी तुमच्याकडे 50 रुपये फी मागितली होती ते मलाही माहिती होतं की तुम्ही देणार नाही, देऊ शकत नाही, पण तुमची श्रद्धा इतकी होती माझ्यावर की मला नाही म्हणवलं नाही, म्हणून मी तुम्हाला नाही हा शब्द तोंडातून काढला नाही, म्हणून फी मागितली. आणि हिचं म्हणजे आत्ता वय ठीक आहे. आणि त्यावेळेला त्यांनी आमच्या वडिलांना म्हणजे हे सांगितलं, अट्ट घातली की कमीत कमी 5 वर्ष तरी गाणं शिकवलं पाहिजे. तुमच्या ब्राह्मण लोकांमध्ये 16 वर्षाची मुलगी झाली की लग्न करतात, त्या काळात होत होती, आता नाही होत, पण तुम्ही जर 16 वर्षी लग्न करत असणार मुलीचं तर तुम्ही गाणं
शिकायला सुरू करू नका, कारण कमीत कमी 5 वर्षाशिवाय काहीही येणार नाही. आणि नंतर मात्र मग म्हणाल की खाससाहेबांना आमच्याकडून पैसा काढला आणि आम्हाला काही शिकवलं नाही, हे नको आहे. आणि तुम्ही मला आनंदाने जी फी देऊ शकत असाल ती द्यायची. आणि त्या दिवशीपासून माझं गाणं सुरू झालं शिकायला. नाही, मी 13 वर्षाची. कारण ते काय खाससाहेब म्हणाले, अहो मी काय बोलतो ते तरी त्या पोरीला कळलं पाहिजे की नाही. ते कळलंच नाही तर म्हणे हे शिकणार काय. पण एक होतं, म्हणजे मी शिकत मात्र फार चांगली होते, त्यामुळे माझ्यावर सगळे गुरु खुश होते. अत्यंत म्हणजे ग्रास्पिंग पॉवर माझी चांगली होती, मी शिकायची. त्या 2-3 वर्षात वडिलांनी मला हार्मोनियम शिकवली एकाग्रसांच्याकडे, त्यामुळे माझं नोटेशन तयार होतं. त्यामुळे खासाने सांगितलं की पटकन मला कळायचं की हे काय आहे. मी शिकायची भराभरा. तरीसुद्धा पहिला राग खाससाहेबांनी मला संध्याकाळी शाळेतून मी आल्यानंतर खाससाहेब शिकवायला यायचे, तर त्यांनी त्या वेळेप्रमाणे राग सुरू केला आणि तो राग त्यांनी संध्याकाळचा मुलतानी सुरू केला एकदम. आता लोकांना आश्चर्य वाटेल की एकदम मुलतानी कसा काही सुरू केला, पण खाससाहेबांनी सुरू केला, मी शिकले. पण एक राग त्यांनी मला पहिल्यांदा 1.5 वर्ष तरी कमीत कमी शिकवला. आणि ते शिकवले कारण काय की पहिल्यांदा तुम्हाला सूर कळत नसतो, ताल कळत नसतो, आवाज कसा लावायचा हे कळत नसतं, ताण तुम्हाला येत नसते. तर ते सगळं शिकवताना त्याच्यामध्ये वेळ जातो. आणि तेही पण तेवढी परीक्षा बघतच होते, ते सुद्धा मध्ये 7-8 दिवसांनी एखाद दिवस यायचे नाही शिकवायला वगैरे. पण आमचे वडिलांनी काही बोलायचे नाही, किंवा त्यांना जे काही फी द्यायची ना, तर मध्ये कुठंतरी गावालाच गेले 6-6 महिना तिकडंच कुठंतरी जायचे वगैरे यायचे. पण माझी आई आणि वडिलांनी ठरवलं होतं की ह्यांना आपण काही, त्यांच्या मनाने आपण त्यांना काही पैसे देत नाही, पण जे देतोय ते कायम द्यायचे, ते कधी असं करायचं नाही. ते दुसरे एक वकील होते आमचे, ते 10 रुपये खाससाहेबांना देत होते महिन्याला, आणि त्याच्यातले ते खाससाहेबांना आले त्याचे पैसे कापून द्यायचे. ते म्हणाले शिकला गाणं, म्हणाले खाससाहेब कधी गेलेच नाही पुन्हा. तर म्हणजे असं हे काय नाही. आणि दुसरं म्हणजे आमच्या खाससाहेबांना मुलगी नव्हती, एकटेच बाबा, त्याच्यामुळे त्यांनी मुलीची हाऊस सगळी माझ्याकडून पुरी करून घेतली, ते एक दुसरं कारण होतं. आणि माझे वडील इतके खमके होते की खाससाहेब मला शिकवून गेले की ते माझ्या पुढे तासभर बसायचे, मेहनत कर ताजा ताजा याच्यावर. मग ते खाससाहेब आले की दुसऱ्या दिवशी माझं ते सगळं तयार असायचं, त्यामुळे खाससाहेब खुश असायचे. आणि मग असं करत मी भुर्जी खाससाहेबांच्या जवळ 1940 ते 1950 पर्यंत मी त्यांच्याकडे 10 वर्ष शिकले भुर्जी खाससाहेबांच्याकडे. पण त्याच्यात मग मध्यंतरी काय झालं असं की आता हे राग शिकून व्हायचे किंवा एक वेळ तालीम घेऊन. बरं, खाससाहेब आमचे असे होते, कोल्हापूर शहर छोटं असल्यामुळे पहाटेची मेहनत करायला जे मी बसायची ते आमच्या घराला चक्कर टाकून खाससाहेब जायचे की मी काय करते, मेहनत बरोबर करते की नाही. कारण ते आल्याबरोबर मग मला विचारते काय चाललं होतं, काय म्हणत होता पहाटे सकाळी. म्हणतो नाही असं 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 नाही म्हणायचं, असं म्हणायचं, अशी करायची प्रॅक्टिस असं सांग. म्हणजे पूर्वीचे गुरु खरोखरच, म्हणजे मी गुरुच्या बाबतीत अत्यंत भाग्यवान बाई, माझ्यासारखे एकापुढे एक गुरु मला असे काही मिळाले आणि एकाच घराण्यातले, त्याच्यामुळे म्हणजे मी माझ्या भाग्याचा किती हेवा करावा, माझा मीच हेवा करते गुरुच्या बाबतीत. तर मग शाळा सोडली मी, पूर्वी इंग्लिश 7वी म्हणजे मॅट्रिक असायची, मग मी ते इंग्लिश 5वीमध्ये शाळा सोडली, कारण 2 वेळा तालीम खाससाहेबांची सुरू केली, सकाळचे राग सकाळी, संध्याकाळचे राग सकाळी. मग त्यांनी ते पूर्वी, मग मुलतानी, पूर्वी असं ते ओळीनं त्यांनी शिकवायला सुरू केलं. मग मी एक दिवस खूप रडले त्यांच्याजवळ, म्हणलं काय रात्री 10 वाजता गायला बसलं तर मुलतानी म्हणू का मी, मला काय मग म्हणता येत नाही, मग मी काय करू त्यावेळेला. म्हणे गप रडू नकोस, मी तुला असा एक राग शिकवतो की रात्री तू केव्हाही म्हण. म्हणून त्यांनी मला खंबावती शिकवली. आणि त्यावेळेला माझी खंबावती भयंकर पेटंट होती आणि जवळजवळ आमच्या बरोबर सगळे शिकणारे हे लोक सगळे मला खंबावतीच म्हणायचे. तर मग
शाळा सोडली तर शाळेतही, कारण गाण्याची ढाल माझ्यामुळे आमच्या शाळेत असायची, ते शाळेवालेही मला सोडायला तयार नाहीत. तर ते म्हणायची तू प्रार्थनेला येऊ नकोस, एखाद्या तासाला येऊ नकोस. पण त्या काळामध्ये प्रायव्हेट परीक्षेला बसण्याची वगैरे काही व्यवस्था नव्हती, शाळेतच जावं लागायचं. तर ते आमचे वडील आणि माझे मामा या दोघांनी निर्णय घेतला की खासाहेब आता जर खुश आहेत तोपर्यंत गाणं शिकवून घ्या, शाळा काही केव्हाही करता येईल, नाही तर राहू दे म्हणे, एवढं काय त्याचं महत्व आहे. म्हणून मी ते इंग्लिश पाचवीत शाळा सोडली आणि मग दोनदा तालीम सुरू केली. माझी बहीणही मग एक वेळ शिकवत होती खासाहेबांच्याकडे. माझी बहिणी थोडे दिवस माझ्याबरोबर गायची, आम्ही दोघी म्हणून बहिणी गात होतो आणि आम्ही थोडे दिवस कुलकर्णी सिस्टर्स म्हणूनच प्रसिद्ध होतो. तर त्याच्यानंतर मग 1950 साली खासाहेब वारले. आता ते वारल्यानंतर कोणाकडे गाणं शिकायचं हा मोठा प्रश्न होता मला. ह्या काही शिकवत नाहीत असं आम्ही ऐकलेलं, त्याच्यामुळे ह्यांच्याकडे येण्याची काही हे नव्हती आणि त्यावेळेला शक्यही नव्हतं माझ्या वडिलांना येणं, कारण माझ्या पाठीवरची दोन भावंडं, त्यांचं शिक्षण, माझ्या बहिणीचं लग्न वगैरे जबाबदाऱ्या होत्या, त्यामुळे आम्ही काही मुंबईला येऊ शकतही नव्हतो. तर मी आल्यानंतर ह्या मला म्हणाल्या की त्याच वेळेला यायचं नाहीस का, लक्ष्मीकडे कशाला गेलीस तू, त्याच वेळेला माझ्याकडे यायचं, तर त्यावेळेला आम्ही मुंबईला येऊ शकलो नसतो. म्हणे माझ्याकडे राहिली असतीस, काय बिघडलं असतं, मी काय तुझ्या डोक्यावर काय कडवून तूप होतो असतं काय. पण तसं नाही, माझ्या वडिलांनी ठेवलं नाही. तर मग मध्ये 7 वर्ष 1957 पर्यंत मी कोणाकडेच शिकले नाही, पण मी कॉन्सर्ट देत होते, रेडिओवर गात होते. आणि मला 20व्या वर्षी रेडिओवर 1 क्लास होता. नंतर मग मी हैदराबादला, आमच्या मामांचा कारखाना होता तिथे, त्याच्यासाठी माझ्या भावाला ते बनारसला जाऊन बीफॉर्म केलं होतं, माझ्या मामांना मूल नव्हतं म्हणून. आणि माझा भाऊ मॅनेजर म्हणून तिथं त्याचं बसतान बसेपर्यंत म्हणून त्या कारखान्यात मी काम केलं. आणखीन तरी पण म्हणजे मी सगळीकडे कॉन्फरन्सला इकडे तिकडे सगळीकडे खूप गायल जायचे. आणि तिथं रेडिओवर सुद्धा मी रोशन आली आणि रौफ असे दोघे होते तिथं स्टेशन डायरेक्टर. रौफ गजली खूप छान यायचे आणि रोशन आली भेंडी बाजारवाले होते. त्यांच्या इतकं उत्तम भेंडी बाजारवाला गाणं मी कोणाकडून ऐकलं नाही. रोशन अली इतकं चांगलं गाणं मी कोणाकडून ऐकलं नाही. हुशार होता माणूस. तर त्यांची मी खूप लाडकी होते त्या लोकांची. अगदी मी गेले गाण्याला की ते येऊन बसणार स्टुडिओत वगैरे, काही राग लिहून दिल्या, जाऊ दे ग, त्या आमका म्हण म्हणून सांगायचे वगैरे. हैदराबादला 7 वर्ष. नाही, आम्ही तिघं भावंड, आमच्या मामाच होते ना. आम्ही दोघी बहिणीच पहिल्यांदा होतो आणि मग भाऊ शिकून आल्यानंतर आम्ही तिघं जाणार होतो. आणि माझे आई वडील कोल्हापुरातच होते, कारण कोल्हापुरात आमचं घर होतं आणि माझे वडील धंदा पाणी करतच होते. मग प्रयोजन म्हणजे हे औषधांचं, हे माझा भाऊ तिथे मॅनेजरचं काम करणार होता ना, तर मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंटमध्ये तिथं फार विश्वास असा माणूस पाहिजे होता. आणि माझ्या धाकट्या मामांनी तिथली नोकरी सोडली होती, मग विश्वासात म्हणजे तिथं काय हिऱ्यापासून सगळं केवं, तिथे हिऱ्याचं भस्म, सुवर्ण भस्म, चांदीचं, म्हणजे तिथं नव्हतं काय, तर तिथं विश्वासाचा माणूस पाहिजे होता म्हणून तिथं केलं. आणि गाणंही काय शिकण्या कोणाकडे शिकायचं हे पण काही नव्हतं, त्याच्यामुळे केलं मी. मग 57 साली मी आम्ही आलो, हैदराबाद सोडून आलो आम्ही. आमचं मामांचं आणि आमचं काही जमलं नाही कारखाना चालवण्या बाबतीत, म्हणजे मतभेद व्हायला लागले माझ्या भावाचे आणि त्यांच्या. तर मी म्हटलं सोड, कारखाना त्यांचा आहे, तू सोड, आपल्याला काय करायचं होते त्यांना जसं चालवायचं असेल तसं. तर मग आम्ही ते 57 साली सोडलं. आणि मग माझा त्यावेळेला भाऊ एकदम आता नोकरी करायला पाहिजे, पण त्याला तर एवढा एक्सपिरियन्स होता, बनारसचं शिक्षण होतं, त्याच्यामुळे सिबा कंपनीनं दिल्लीच्या टेलिग्रामने बोलवून घेतलं आमच्याकडे या. आणि मग तो तिकडे गेला, आम्ही कोल्हापूरला आलो. मग ते दिल्लीचं पण काय हवावी आमच्या बंधूला काही मागणी नव्हतं, काय झालं कोणाने. मग तो ड्रग इन्स्पेक्टर म्हणून मध्य प्रदेशमध्ये लागला इंदोरला. मग इंदोरला प्रायव्हेट परीक्षा देण्याची सोय होती. मग आम्ही दोघी बहिणींनी जाऊन मॅट्रिकची परीक्षा तिथे दिली, इंदोरला दिली. आणखी मग मला तोपर्यंत बडोद्याहून लक्ष्मीबाई पण आल्या कोल्हापूरला रिटायर होऊन, त्यांच्या मावशीचा
मुलगा मेरा तो सैन्यात होता मिलिटरीमध्ये, तर ती काय म्हणायला लागली की मग आम्ही मला ती स्कॉलरशिप मिळाली, मी मॅट्रिकही केली, मग दिल्लीची मला मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनची स्कॉलरशिप मिळाली म्हणून मी पुन्हा कोल्हापूरला आले. मग ती मी लक्ष्मीबाईंच्या नावावर घेतली स्कॉलरशिप, कारण बाबा काय हे नव्हते, गात नव्हते बाबा, त्यामुळे बाबांच्या नावावर मिळणं काही मला शक्य नव्हतं. पण त्यावेळेला मी बाबांच्याकडे आणि लक्ष्मीबाईंच्याकडे असं 57 ते 60 असं मी लक्ष्मीबाई आणि बाबा यांच्याकडे शिकले. आल्हाद्या खासाहेबांचे बंधू हैदर खान, आल्हाद्या खासाहेबांचे हैदर खान बोलू त्यांच्या शिष्या केसर आपल्या लक्ष्मीबाई हो हो नाही ते दोघं ते आपल्या चुलत्यांकडे चिकले ना, जहांगीर चाचांकडे चिकलेले ना भाऊ भाऊ दोघे बंधू, त्या जहांगीर खानचं मुलगा पण वगैरे ते सगळे एकत्र चिकायचे ते जहांगीर खान. सेम सेम गायकी कशी दुसरी असते सेम. नाही आता तो फार एक महत्वाचा मुद्दा आहे, कारण मला लोक तेच विचारतात की आल्हाद्या खासाहेबांनी गाणं बदललं म्हणजे काय केलं, आणि ह्याच्यावर मला हेच सांगायचं आहे आल्हाद्या खासाहेबांनी गाणं बदललं म्हणजे काय राग चेंज केली नाही, बंदिशी चेंज केली नाही, फक्त त्याच्यातली कल्पना शक्ती राग प्रेझेंट कसा करायचा आणि तो डिपेंड आवाजावर निवड राहू नये हे केलं त्यांनी, डोकं लढवलं लयशी गुंतवून वगैरे हे करून सगळं. आणि हैदर खासाहेबांच्याकडे मूळचं जहांगीर खासांनी गाणं शिकवलेलं ते त्यांच्याकडे होतं, आणि हैदर ते पण आल्हाद्या खासाहेबांच्याकडे शिकतच होते त्यांचे धाकटे बंधू असल्यामुळे, म्हणजे आल्हाद्या खासाहेबांनी शिकवलंही असेल कारण ते दोघं मिळून एकत्र मेहनत करायचे. की कोल्हापूरला जेव्हा ते राजदरबार गायक म्हणून आले तेव्हा ते रात्रीचं दोघं मिळून एकदम मेहनत करायचे, आणि तेच करतच असताना त्यावेळेला काय लाईट नव्हते, असं रावकेल कधी संपलं दिव्यातलं ते दिवा शांत होऊन गेला, आणि हे दोघं गातच बसले गातच बसले आणि एकदम त्याच्यातून असा एकदम तेजोमय प्रकाश एकदम दिसला खास आहे डोळ्यावर पडल्यावर हे दोघं दचकले बंधू, आणि एकदम सरस्वतीने प्रत्यक्ष दर्शन दिलेलं खास आहे. तो एक किस्सा आहे. आणखीन मालकंस रात्री तुम्ही 12 वाजता म्हटलं आणि तो जर अगदी परफेक्ट तुम्ही म्हटला तर भूत म्हणजे वरच्या दर्जाची ती तुम्हाला प्रसन्न होतात. आणि आल्हाद्या खासाहेब आणि हैदर खासाहेब असेच रात्रीचं मेहनत, आणि हे लोक रात्रीचंच मेहनत करायचे, दिवसभर रिकामे असायचे सगळ्यांना भेटायला, त्यांची मेहनत रात्री जेवून बसलं की शिकणं मेहनत वगैरे सगळं रात्रीचंच या लोकांचं. आणि मग जहांगीर खानच्याकडे आता हे आल्हाद्या खासाहेबच एवढे एकदम वेगळे का झाले, एक तर आल्हाद्या खासाहेब पण नवसाचेच होते म्हणून त्यांचं आल्हा हे नाव ठेवलं. आणि आल्हाद्या खासाहेब काय करायचे, सगळे हे भाऊ त्यांचे काकांच्याकडे गाणं शिकायला बसले की सगळे 12 वाजले की सगळे भाऊ जाऊन झोपायचे, पण ते झोपले की आल्हाद्या खासाहेब त्यांना हुक्का भरून देऊन ते एकटे शिकायला बसायचे, आणि ते मग शिकायला बसले तर कधी रात्री 2 वाजेपर्यंत कधी पहाटे 5-5 वाजेपर्यंत पण जहांगीर खा त्यांना शिकवायचे. आणि मला असं वाटतंय की त्यांनी जे नंतर सगळं बुद्धिमत्तेनं एकतर मुळात तेज बुद्धी असलीच पाहिजे आणि ते शिक्षण त्यांच्या सगळं ते कामाला आलेलं दिसतंय मला, असं एक मी मला असं वाटतंय की बाकी सगळ्यांपेक्षा एकदम हेच अशी कशी असली. आणि दुसरं असं होतं ह्या मुसलमान लोकांच्या मध्ये मोठ्या माणसांना फार आदर द्यायचा, खरं सांगायचं म्हणजे हैदर खासांचा आवाज अतिशय सुरेला आणि अतिशय उत्तम होता, म्हणजे रहमत खानच्या नंतर हैदर खानचं नाव होतं, तर त्यांनी त्या मनाने कुठे प्रोग्रॅम्स वगैरे दिले नाही कारण काही नाही आमचा मोठा भाऊ पुढे मग आम्ही मागे अशी एक त्यांची वृत्ती होती. तर मी एकदा बाबांना विचारलं हे म्हणलं आल्हाद्या खासाहेबांनी त्यांना मागे ठेवलं का, नाही म्हणाले तसं काही नाही, ते
ते स्वतःहूनच मागे राहायचे की नाही आमच्या घरातला हा सूर्य आहे, त्या सूर्यापुढे आमचं काही तेज पडणार. आणि हे असं व्हायचं खरं, आला त्या खासांच्या पाठीमागे हायदर खास आहे आणि भास्करबुवा बखले सारखे बसले सगळे लोक गायला, तरी आल्हाद्या खास साहेबांचा जो मेहनतीने बनवलेला जो आवाज होता त्याच्यापुढे हे ठीकच पडायचे. म्हणजे नैसर्गिक आवाज सुद्धा तुमचा कितीही चांगला असला तरी मेहनतीने जो आवाज बनवलेला असतो त्याच्यात एक काहीतरी वेगळंच वेगळे पण त्याच्यात असतो, ते वेगळे पण खासांच्या जवळ. आणि ते शिक्षण त्यांनी ह्यांना दिलं, केसरबाईंना दिलं. म्हणजे नंतर त्यांनी जो विचार केला आणि जे गाणं प्रचारात आणलं त्यांनी आल्हाद्या खास साहेबांनी, पण ते म्हणायचे नाही स्वतः तोंडाने कधीही म्हणायचे नाही की हे मी बनवलं, नाही म्हणायचे. आम्हाला पूर्वजांनी आमच्या चाचांनी शिकवलेले तेच गाणं, कारण भातखंडे सुद्धा पुष्कळ वेळेला त्यांना म्हणाले की तुम्ही गाणं हे बनवलेले तुमचं पहिलं गाणं कसं होतं ते मला सांगा. मग त्यांनी काहीतरी नावं सांगितली आल्हाद्या खास साहेबांनी, अमुक अमुक लोकांना जाऊन तुम्ही ऐका पहिलं आमचं गाणं कसं होतं ते. मग ते तिकडून जाऊन आल्यानंतर ते म्हणाले खास साहेब काय सांगता तुम्ही गाणं बनवलं नाही म्हणून, तुमचं गाणं त्या लोकांच्या पेक्षा अगदी वेगळं. तर हसायचे नुसते, त्यांनी तोंडाने कधी कबूल केलं नाही की मी बनवलं. आणि त्यावेळेला सुद्धा लोकांना भीती वाटायची, म्हणजे आल्हाद्या खास साहेबसारख्या लोकांना जेव्हा ते एक हैदर बक्ष म्हणून सारंगी वाजवणारे होते ते म्हणाले त्यांना तुमची कुवतच नाही नवीन राग बनवायची, तेव्हा आल्हाद्या खास साहेब म्हणालेले की असं काही नाही आहे पण आम्ही बंदिशी बनवलेल्या लोकांना मान्य होतील का. म्हणजे असं वाटत होतं त्यांना, आता जे उठत आहेत ते आपल्या बंदिशी बनवत आहेत राग बनवत आहेत, काही गरजच पडत नव्हती. कारण आल्हाद्या खास साहेबांचं म्हणणं होतं की एकूण 16,000 राग आहेत, त्यापैकी ते त्यांना 4,000 राग येत होते आल्हाद्या खास साहेब. आणि आता म्हणजे आम्ही कुठे येऊन बसलोय बघा, आणि आता जे आमच्या जवळ आहे ते पण करायची कोणाची तयारी. मग आता आम्ही कसं म्हणायचं, 1960 पर्यंत लक्ष्मीबाई आणि बाबा अजीजुद्दीन खान ह्या दोघांच्याकडे शिकले. कोल्हापूरला, हैदराबाद सोडल्यानंतर कोल्हापूरला. हा 62 साली आले. आता ती कशी आली केसरबाईंच्याकडे, कारण केसरबाईंचं गाणं दरवर्षी दादर माटुंगा सर्कलला व्हायचं, त्यांची ठराविक गाणी व्हायचीच ती. कलकत्त्याला अमुक तारखेला, गयेला अमुक तारखेला, बनारसला अमुक तारखेला, दादर माटुंगाला अमुक, ते विलेपार्लेला अमुक वेळेला, ते सांताक्रूजला अमुक, ठरलेल्या त्यांच्या तारखा सगळ्या असायच्या वर्षभराच्या. आणि त्याच्याशिवाय मग आणि मधून कुठे काय असं तरी, पण त्या एक महिन्याशिवाय प्रोग्रॅम घेत नव्हत्या. दोन प्रोग्राममध्ये कमीत कमी एक महिन्याचं अंतर असलं पाहिजे. तर ते का, तर दुसऱ्या प्रोग्रॅमला लोकांना काहीतरी नवीन ऐकवायचं आणि ती मेहनत करायची. म्हणजे असं नाही की मनात आलं की आपल्या उठल्या राग गायला लागल्या, त्याच्यावर चांगली मेहनत व्हायची. कारण मी सुद्धा जेव्हा त्यांच्याकडे शिकत होते तेव्हा सुद्धा आम्ही दोघी मिळून ते सगळं मेहनत करायच्या. यशवंत केळकर यायचे, ते माझे वडीलही ठेकेदारच होते, ते सगळं करून दुसऱ्या प्रोग्रॅमला काहीतरी दुसरं ऐकवायचं आणि मेहनत करायची. तर त्या म्हणायच्या मी ठोकून पैसा घेते पण ठोकून गाणंही देते. माझे आई वडील आणि मी आम्ही इथं फ्लॅट घेऊन राहिलो होतो, राहायला माझे वडील ठेवणार. एकतर त्यांच्याकडे मासे खाणं मटण खाणं वगैरे वगैरे वगैरे, आणि घरांमध्ये नाही म्हटलं तरी तरुण माणसं होती, पुरुष होती. माझे वडील म्हणाले मी जगाविरहित आधी तुला गाणं शिकवतोय, हे जगाविरहित करतोय तर तू माझं नाक कापू नकोस. मला वडिलांनी सरळ सांगितलेलं होतं की तू म्हणजे तुला जेव्हा वाटेल की मला लग्न करायचं आहे तेव्हा मला मोकळेपणी सांग, मी लग्न करू नये, पण वाईट काही वागायचं नाही, माझं नाक कापू नको. आणि ते मी सांभाळ असे वाटतं.
त्याचमुळे मी कधी जरी इथं राहत होते तरी माझ्या घरी माणसं जमलेली आहेत, चहा पित आहेत, पानं खात आहेत, ही 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 हो 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 हा 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 करत आहे, असं माझ्याकडे कधीही वातावरण मी केलेलं नाही. मला कोणी गॉडफादर नाही, माझा ग्रुप नाही, त्याच्यासाठीच ते मी केलं. कारण किती जरी म्हटलं तरी गाणं गाणारी एक बाई म्हटलं की लोकांची बघण्याची प्रवृत्तीच वेगळी असते. त्यामुळे मी नेहमी जास्त आता इतकं आता कसलं आलंय त्या काळ परिस्थिती बदलली. स्टेजवर आम्ही गाऊन गात होतो, आमच्यावर केवढी टीका व्हायची की आता ह्या गृहस्थी पोरीबाई स्टेजवर गायला लागली आहे झालं. अरे शाळेत मुली पहिल्यांदा जायला लागल्या तेव्हा काय परिस्थिती होती आमच्या त्या काळामध्ये. तर त्या काळात हे गाणं एक ब्राह्मणाची मुलगी मुसलमानांच्याकडे गाणं शिकते हेच मुळे कधी ते सगळं विचित्र होतं. त्याच्या केसरबाईंच्याकडे मी 1962 साली आले आणि ती आले म्हणजे असं की त्यांचा दादा माटुंगा सर्कलला गाणं होतं आणि त्या गाण्याच्या वेळेला लोकसत्तेचे हरा महाजनी ते केसरबाईंना म्हणाले तुमचं गाणं ऐकताना लदेखा सेनची आठवण येते, तुमच्या मागे काय आहे. कारण लोकांना सगळ्यांना खात होतं की ह्या कोणाला शिकवत नाही आहेत, हे लोकांना आवडलेलं नव्हतं आणि यांनी कोणाला तरी शिकवावं असं लोकांना वाटत होतं. तर तो प्रश्न जर ऐकून केसरबाई थोडे रागवलेच होते, म्हणजे मनातून बरं नव्हतं वाटलेलं त्यांना. तर त्या म्हणाल्या महाजनी तरी सुद्धा त्या काळांमध्ये सुद्धा ते असं बोलले हा म्हणे आज शिकून उद्या रेडिओवर गायचं, त्यावेळेला काही टेलिव्हिजन नव्हता, आज शिकून उद्या रेडिओवर गाणारे कधी उस्ताद निर्माण होतात का. ज्या तऱ्हेनं मी शिकले, ज्या तऱ्हेनं मी मेहनत केली, असं जर कोणी शिकायला तयार असेल तर मी आत्ता तुमच्या समोर शिष्य घेते, तुम्ही द्या आणून मला कोणीतरी. आणि त्यावेळेला ह्या सगळ्या झाडून पोरी आलेल्या होत्या, कोणी गेल्या नाहीत पुढे शिकायला, कोणीच गेल्या नाहीत. आणि ते कात्रण ते पेपरला आलं आणि ते कात्रण त्यावेळेला मी आमच्या भावाजवळ आम्ही सगळे कोल्हापूरचं घरबरी विकून आम्ही भावाजवळ राहायला गेलो होतो, जबलपूरला होतो आम्ही त्यावेळेला, भावाची बदली तिकडे झाली होती. तर तिकडे मला बाबाने ते कात्रण पाठवून दिलं आणि बाबा म्हणजे तुम्हाला माहिती, तर त्यांनी मला ते पाठवून दिलं की हे आव्हान तुम्हीच फक्त स्वीकारू शकता. आणि माझ्या घराण्याचं गाणं माझ्या आजोबांनी जे त्यांना शिकवलं ते त्यांच्याबरोबर जावं असं मला वाटत नाही आणि ते तुम्ही करू शकता आणि तुम्ही त्यांना एक पत्र लिहा. तर म्हटलं मी लिहिते पत्र. मी लिहिलं बिलं त्यांना अमुक तारखेच्या लोकसत्तेमध्ये असं असं आलेलं आहे, तुम्ही असं असं म्हणालेलं आहे आणि मी पूर्वी ह्या घराण्यातल्या ह्या ह्या लोकांच्याकडे शिकलेली आहे, आणखी तुमच्याकडे शिकायची इच्छा आहे, तुम्ही जर हो म्हणत असाल तर आम्ही मुंबईला येतो. तर मला काय वाटलं हे पत्र केराच्या टोपलीत जाणार, ह्याचं काही उत्तर बित्तर काय मला मिळणार नाही. पण ह्यांचं उत्तर आलं मला केसरबाईंचं की आणि अगदी आहो जाहो वगैरे की इतक्या लोकांच्याकडे शिकून पण अजून तुम्हाला माझ्याकडे शिकायची इच्छा आहे, ह्याचंच मला खूप कौतुक वाटलं. कारण हल्ली अर्ध्या हाळकुंडानं पिवळे होणारे लोक बरेच असतात म्हणे, म्हणजे तुम्हाला अजूनही बन चुके असं वाटत नाही, अजून शिकण्यासारखं काहीतरी आहे असं वाटतं हेच पुष्कळ आहे. पण आपल्या घराण्याची तालीम देण्याची पद्धत कशी आहे हे तुम्हाला माहितीच आहे, तर तुम्ही इतक्या लोकांच्याकडे शिकलाय म्हणजे. तर आता माझं वय इतकं इतकं आहे, आता ह्या वयाला मला इतकं तालीम द्यायला तुम्हाला इतकी तालीम तुम्हाला द्यायला होईल का. पण तरी पण तुम्ही या इकडे मुंबईला, आपण बघूया काय करायचं असं म्हटल्यावर मग आम्ही मुंबईला आलो आणि मी कोल्हापूरहून बाबांना बोलवून घेतलं आणि आम्ही ज्या दिवशी इथे आलो त्या दिवशी केसरबाईंचं गाणं बिर्ला मातोश्रीमध्ये होतं आणि आम्ही मग तिकीट काढून सरळ त्यांचं गाणं ऐकायला गेलो. गाणं ऐकायला गेलो तर भुर्जी आपला हे बाबा आत केसरबाईंना भेटायला गेले. तर काय बाबा म्हणे कसं काय आलास वगैरे असं म्हणाले असं बघून त्यांच्याकडे. कसं काय आलास तू म्हणे आलो ते कुलकर्णी पण आलेले आहेत, धोंडू ते आलेले आहेत,
आणि त्यांचे वडील आलेले आहेत. अरे मग त्यांना घेऊन ये की म्हणाले. तर बाबा काय म्हणाले, एकदम तुम्ही त्यांना पाठीमागे घेता का तंबोऱ्याला? तर बाबांच्याकडे त्यांनी असं बघितलं एकदम की ह्या माणसाला एवढी खात्री की एकदम मी ह्यांच्या पाठीमागे गाणार म्हणून. तर हां म्हणाले, घेऊन ये, बसू दे पाठीमागे. आणि मग बाबा आम्हाला बोलवायला आले. मग आम्ही गेलो, सगळं नमस्कार चमत्कार झाला. माझ्याकडे अगदी पायापासून डोक्यापर्यंत सगळं मला बघितलं सगळं असं. काय जाणार का पाठीमागे माझ्या? मला म्हटलं मला येतात ते रागपैकी तुम्ही काहीतरी म्हटलं तर मी प्रयत्न करीन असं मी म्हटलं. हो बिहागडा काय ग, फार भलगड बोलायचे ना. तर कोल्हापूरला म्हणे खासाईंचा संडास होतो ना, त्याला सुद्धा येतो म्हणे. मग तुला तर काय येतच असेल. म्हणजे ते इतर लोकांना टॉन्ट होते की कसं तरी गाता, पण ते काहीतरी निराळ्या शब्दात बोलायला हवं होतं असं नाही बोलायचं. मी त्यांना तेच म्हणायची नेहमी की असं नका बोलू न कशाला, पण ते थोडस मी आता हसायचं कसं त्यांच्यासमोर म्हणून मी थोडं थोडस हसून घेतलं. आणि मग मी तंबोरा घेतला, लावला आणि त्यांच्या पाठीमागे जाऊन बसले. आणि मग माझी अनाउन्समेंट ही दिली की भुर्जी खासाईंची शागिरी म्हणून. पण लोकांना खरंच नाही वाटलं. त्या दिवशी लालाबाबू होते प्रोग्रॅमला तुमच्या कलकत्त्याचे, त्यांनाही त्यांचे आणि कोणी लोक आलेले होते, मुलगी बिलगी वगैरे कोणी इतर नातेवाईक असतील ते. लालाबाबू नव्हते, त्यांचे नातेवाईकच मुलगी बिलगी कोणीतरी आलेले होते. तर त्या सगळ्या लोकांना वाटलं की ह्यांनी मला तयार केलं आहे आणि एकदम लोकांच्या पुढे आणून बसवलं आहे असं लोकांना वाटलं. कारण मी ह्यांच्याकडे बिहागड्यांमध्ये बरीच टॅलेंट जर मी मनातच आणलं असतं तर त्या दिवशी मी कुरघोडी केली असती यांच्यावर. पण मला शिकायचं होतं यांच्याकडे कुरघोडी कशाला करते. देता वाताने आपलं दाखवलं की मी काय आहे, मी काय आहे, एवढंच दाखवलं मी. आणखीन मग काहीतरी मात्र आणि एक असाच काहीतरी राग म्हटला, तो काही मला येत नव्हता. त्याच्यात फक्त षड्जपंचम, पण थोडं आम्हाला सांगितलेलं होतं की तुम्हाला रागाची आउटलाईन कळली तर तुम्हाला गाता आलं पाहिजे. ते आम्हाला भुर्जीखासांनी तालीम दिलेली. तेवढं मी थोडं गायले वगैरे असं. ती माझी सुरुवात अशीच झाली. मग दुसरे दिवशी यांच्या आम्ही घरी गेलो बाबांना घेऊन वगैरे. तर मग बाबा म्हणाले त्यांना, हे बघा तुम्हाला पाहिजे तसा शागिरीत आणून दिलेला आहे, आता तुम्ही जाणे आणि हे जाणे. आता तुम्हाला नाही होय म्हणायचं काही हे नाही आहे. तुम्हाला जसा हवा तसा मी स्टुडंट आणून दिलेला आहे. तुम्हाला एवढीशी सुद्धा तक्रार करायला जागा मिळणार नाही यांच्याविषयी, ही मी तुम्हाला खात्री देतो. आणखी तुम्ही आता ह्यांना शिकवा, माझ्या आजोबांचं गाणं तुमच्याबरोबर जावं असं मला वाटत नाही, ते पाठीमागे राहिलं पाहिजे. मग अक्षतृतीये, आज अक्षतृतीये ना, अक्षतृतीये दिवशीच मी यांच्याकडे गाणं शिकायला सुरू केलं संध्याकाळी. मग आम्ही ये म्हणाले 5 वाजता ये संध्याकाळी. आणि मग आम्ही पहिल्या दिवशी गेलो म्हणून काहीतरी साडी मिठाई गुरुदक्षिणा म्हणून असं घेऊन गेलो. तर असं बघितलं ते पाकिट काय आहे, ते पाकिट उचल, पाकिट नको आहे मला. तर म्हटलं आज पहिला दिवस आहे, माई माईच म्हणायची तुम्हाला काय देणार आम्ही. म्हटलं ह्या विद्येची काही किंमत करू शकत नाही मनुष्य, पण तुम्हाला मी काय देणार, मी काय अशी पैसेवाली बाई नाही आहे. फुल नाही फुलाची पाकळी ते आजचा दिवस घ्या. नाही मग ते साडी असू दे, मिठाई असू दे, नारळ असू दे, फुलं असू दे, पण ते पाकिट घ्यायचं असं तर दरवाजा उघडा आहे म्हणाल्या जायचं. मग ते काढून घेतलं तर काय करणार, बरं आम्हाला माहिती होतं हा नमुना कसला येतो. मग ते पाकिट काढून घेतलं आमच्या वडिलांनी, बरं राहू दे म्हणाले. आम्ही एकमेकाकडे बघितलं, काढून घेतलं. मग तोपर्यंत 6 वाजले होते. मी म्हणले आज तुझं गाणं ऐकणार. म्हटलं ठीक आहे, केसर बेसर की बाई माझं गाणं ऐकते हेही काय कमी नाही आहे मनात म्हटलं, हे बरं नाही म्हटलं. मग 6 वाजले ते म्हणून मी पूर्वी म्हटली, पूर्वी सुरू केलं तर गंमत काय म्हणजे मला एकदम तिथे कशाची आठवण आली. कारण मला आलाद्या खासाहेब म्हणाले होते की तुला भुर्जीने खूप छान तयार केलं आहे आणि तुला थोडंसंच काहीतरी शिकवायचं.
ते थोडस काय म्हणजे ते मला त्या दिवशी ह्यांच्याकडून कळलं. आला द्या खास आहे ना, मला थोडस काय शिकवायचं होतं का असं का म्हणाले होते ते काय होत मग. तर मी ते रिचर सगळं असं म्हटलं, चरणापर स रे आ ना द आवायो रे दे ए असं मी म्हटलं. तर मला म्हणाल्या की हो तू असता यंत्रा छान म्हटलास, पुढेही बरी गातेस, सगळी करते आहेस, पण त्याच्यात एखाद्या वेळेला तोंड तू असं का म्हणत नाही आहेस. हे चरण थोडीशीच गोष्ट पण ती किती महत्वाची, म्हणजे हे मी करत नव्हते म्हणजे व्यवस्थित म्हणत होते पण ते सरळ सोडवतो सरळ होत. मग त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की आला दे कसं आहे मला काय म्हणत, म्हणजे एका खटक्यानं त्याला ते निराळ वरण मिळालं ना. हे चरण मी कसं म्हणत होते चरण, हे सुद्धा काही वाईट नव्हतं, रागदृष्ट्या हे सगळं ते चांगलंच होतं सगळं, परंतु त्याच्यात जी मजा होती ती त्याच्यात नव्हती. मग असंच काहीतरी सांगत गेल्या त्या आम्हाला, पुढे पण असं म्हण असं म्हण असं म्हण. बरं मी इतकी तयार होते इतक्या सगळ्या लोकांच्याकडून, मला ते घ्यायला काही कठीण नव्हतं. आणि त्या काही लोकांच्या जवळ म्हणायलाही फार लवकर शिकते म्हणून, फार लवकर शिकते. तर मग ते त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की आला देखा साहेब काय म्हणाले होते आपल्याला, अगं तुला काहीतरी थोडंसं सांगायला पाहिजे. हां हे मला यांच्याकडून हवंच होतं, ऑडियन्स उमटीत कसा घ्यायचा हेही हवं होतं गाताना. आणि गाताना त्या रागात अमुक एक सूर आहेत म्हणून लावायचे असं नाही. एक तर आरोहला आम्ही फारशी किंमत देतच नाही, कारण ते काय फक्त वर्जावर्ज तुम्हाला कळतं आरोहमधून. आरोहमध्ये वादी संवादी तुम्हाला कुठे दिसतात, कारण तुम्ही त्याच्यामध्ये प्रत्येक स्वराला सेम टाईमच देत असता, त्यामुळे वादी समाधी त्याच्यात काही दिसत नाही. किंवा काय असतं की त्या रागातले सूर म्हणजे एकदम तो राग पटकन कळावा ऐकणाऱ्याला, ह्याच्यासाठी त्या रागाची सुरुवात कशी करायची आणि त्याच्यातले फोकस सूर कोणचे लावायचे आणि लपलेले सूर कोणचे लावायचे, एकाच आवाजात सगळं गायचं नसतं. आणि टायमिंग्स, त्या रागातल्या सुरांचं टायमिंग म्हणजे त्या रागातल्या प्रत्येक सुराला किती वेळ द्यायचा आणि तो कसा द्यायचा, फोकस लावायचा सूर की थोडा आवाज कमी लावायचा की नुसतंच असं मिळणी घसरत यायचं आहे की खडा सूर लावायचा आहे, हे सगळं मला ह्यांच्याकडून मिळालं. आणि संध्याकाळी 5 ते कमीत कमी 8:30 जास्तीत जास्त 9 वाजेपर्यंत त्या मला शिकवायच्या रोज, नाही मंगळवार ते शुक्रवार रोज. काय तेवढंच करून जाताना मला ते 2 दिवस पुरायचे नाही, कारण मी तयार होते ना, त्याच्यामुळे पहाटेची मेहनत कशी करायची त्या तोंडी सांगायच्या, पण तरीसुद्धा मला जे हवं होतं ते त्यांच्याकडून मिळतच नव्हतं. पहिले 2 वर्ष त्यांनी मला त्याचा थांगपत्ता लागू दिला नाही, पण आम्ही काही बोललो नेहमी का माझे वडील आम्ही काही बोलायचंच नाही असं ठरवलंय, त्यांना जेव्हा शिकावंसं वाटेल तेव्हा शिकवू दे. मंगळवार आणि शुक्रवार, तर त्या मंगळवार एवढं शिकवायच्या त्या 4 तास शिकवायच्या, त्याच्यात 3-3 2-2 3-3 राग असायचे, ते शुक्रवारपर्यंत तयार करायला मला तेवढे मधले 2 दिवस मेहनतीला पुरायचे नाही.
कारण शुक्रवारी जाऊन पुन्हा ते सगळं म्हणावं लागायचं ना. तर 2 दिवस मला ते मध्ये पुरायचे नाही म्हणायला. आणि एखादा दिवस सुद्धा मी पहाटे प्रॅक्टिस केली नाही तर लगेच कळायचं. आमच्या वडिलांना म्हणायच्या, हो लाडकी लेख पहाटे उठवलं नसेल प्रॅक्टिसला, असं म्हणाय. म्हणजे लक्षात यायचं ते लगेच फरक पडतो. पहाटेची उठून प्रॅक्टिस केली नाही की आवाजात फरक पडतो. तर मग ते अशी 4-4 तासाची तालीम असायची ती 5 ते 9 पर्यंत. आणि इतकं ते हे असायचं की मी 5 वाजता त्यांची घंटी वाजवलीच पाहिजे. 5 वाजून 5 मिनिटं झाली तर मला ते गळ्या दाखवायचे. त्यामुळे आम्ही काय केलं, ते शिवाजी पार्कला जाऊन बसायचं आणि तिथून त्यांच्या बंगल्यावर जायला किती वेळ लागतो तेवढं बघायचं आणि बरोबर 5-6 घंटी वाजवायची. मी नाही पुष्कळ होत, मी काचेच्या बांगड्या घालत नव्हते. काचेच्या बांगड्या घालत नाही की बाईकच नाही म्हणाली. कुंकू लावत नाही की बाईकच नाही. हा केसाचं वळण असं घेतलं पाहिजे. ते मुलींना सुद्धा घरी येतो 6 नंतर मुलींनी बाहेर राहायचं नाही. 6 घरी सगळ्या मुलींनी आलंच पाहिजे. नंतर मी एकदा दिल्लीला राहायला गेले होते तर त्यांच्याकडे उतरले होते. हो फराग नाही आधी होत्या, फार पूर्वी होत्या. हो पूर्वी तिथंच फराग 71 8 मध्ये गेल्या त्या. हो पण मी 71 मी सोडलं आणि मी दिल्लीला जाऊन राहिले. कधी काही त्याच्यात खंड नाही. म्हणजे माझी तब्येत बरी नसली ना तरी सुद्धा मी जायची. म्हणतील अशक्त आहे, काही होत नाही, शिक्षण द्यायचं बंद केलं तर काय करायचं, म्हणून मी घरी होऊन त्या आगाऊ करायची. पण मी यांचं शिकवायचं कधी मी हे चुकवायची नाही. अजिबात चुकवायची. आणि त्यांचं एक म्हणणं होतं आणि बरोबर होत होते की ज्यांच्या आयुष्यात डिसिप्लिन नाही त्यांच्या गाण्यातही डिसिप्लिन असं त्यांचं म्हणणं. आणि त्यांचं मी गाण्याचं बघितलं की संध्याकाळी 6 प्रोग्राम सुरू, 6 वाजले की 1 मिनिट सुद्धा इकडे तिकडे व्हायचं नाही. 6 त्यांनी गाणं सुरू केलंच म्हणतात, कधी इकडे तिकडे. आणि तीच मलाही तीच सवय लागली. अमुक वेळेला अमुक करायचं ते करायचं सुरू करायचं आणि मग माहिती पडतं लोकांना की हे असे आहे. म्हणून परवा षण्मुखानंद हॉल सुद्धा अगदी सुरुवातीलाच मी गाळा वगैरे त्या हॉल फुल होता. कारण त्यांना माहिती आहे धोंडू ते अमुक वेळेला म्हणजे अमुक वेळेला गाणं सुरू करणार. मग तुम्ही या नाही तर नाही. तर हे जे काय शिस्त सगळी लागली ते यांच्यामुळे मला लागली. आणि मुख्य म्हणजे राग कसा प्रेझेंट करायचा. आणि मग त्यांना वाटलं, कारण त्यांनाही माहिती होतं की मी कशासाठी त्यांच्याकडे आले. ते तेवढं काय न ओळखणारे काय की बाई एवढी मूर्ख होती ना. कशासाठी आली ही माझ्याकडे, तेवढं सोडून 2 वर्ष शिकवलं. मग 2 वर्षांनी त्यांना असं वाटलं की नाही हिला खरंच शिकायचं. मग त्यांनी मला लोणावळ्याला नेलं मे महिन्यात. असंच आम्ही डॉक्टर पळणीकरांनी नुकताच बंगला बांधला होता, त्यांनी तो दिला आम्हाला. मग आम्ही 1 महिनाभर जाऊन तिथे राहिलो आणि तिथे मला त्यांनी जसं आला त्या खास त्यांनी त्यांना तालीम दिली. ती तालीम त्यांनी मला त्या महिनाभर दिली. किती वाईट आवाज असला तरी तो चांगला कसा करायचा, दमसा कसा वाढवायचा, ती तालीम मला त्यावेळेला त्यांनी दिली. नाही 1 महिना मी राहिलो तिथे लोणावळ्याला. 1 महिना पुरा मे महिना राहिला होतो. त्या मी त्यांची एक नोकर आणि कधी त्यांच्या नाती भीती यायच्या वेळच्या वगैरे, कधी मुलगी पण येऊन जायची वगैरे. पण म्हणजे ते लोक भेटून जायचे, पण आम्ही दोघी नोकर कायम. नाही नाही पहाटे 5 ते 7
आवाजाची मेहनत करायची. आवाज म्हणजे एक राग घ्यायचा कुठलाही तुम्ही घ्या, पण मुख्यतः त्याचा उपयोग म्हणजे आवाज दोन सप्तक कमीत कमी तयार झाला पाहिजे. म्हणजे मंद्र सप्तकातला पंचम ते तार सप्तकातल्या पंचमा पाहिजे. म्हणजे दोन सप्त तुमची आवाज गेलीच पाहिजे, नाही तर तुम्ही राग कसा प्रेझेंट करायचा? असं नाहीये की वर छोटा आवाज आला क्वी करून काहीतरी केलं ई म्हटलं काही नाही. शुद्ध आवाज नेझल नाही. आज ई ओ इकडे तिकडे काही होता का म्हणे आ म्हणजे आज राहायला पाहिजे ते. आणि ती मेहनत जी आहे ना त्याला दोन तास सुद्धा पुरत नाही. विचारायला म्हणा कुठे जातात ते दोन तास कळत नाही एवढी ती मेहनत आहे. आणि ते एकदा तुमचा आवाज एकदा तयार झाला मग तो वाटे तसा मोडतो ना. म्हणजे आवाजावरच तुमचा कंट्रोल नसता तर तुम्ही कुणी करणार काय? मग ते झालं मग 7 वाजता उठलो की मग चहा बी घ्यायचा किंवा काय खायचं बीच वगैरे, मग आंघोळ बिंघोळ करायची थोडी, मग पुन्हा 10 ते 12 राग घ्यायचा शिकवायचा. मग तो राग मग 12 साडे 12 उठायचं जेवायचं, मग दुपारी झोपायचं. दुपारी झोपणं हे आमच्याकडे अगदी सगळ्यात माणसांचं होतं की विश्रांती घ्यायची, कारण एवढे पासून आम्ही दमलेले असायचे. एवढी 4 तास मेहनत आणि ती केसवायची सगळ्या बाई समोर म्हणजे तुम्हाला मी काय सांगू. मग दुपारी 4 वाजता पुन्हा चहा पिऊन बसायचं, ते मग एक राग घ्यायचा संध्याकाळचा तो 6 वाजेपर्यंत असायचा. मग जरा उठायचं, मग थोडं आम्ही राऊंड बिऊ मारून यायच्या दोघी जणी, त्यांच्या हातात धरून मी न्यायची, फिरून बिरून यायच्या आम्ही. मग जरा बसायचं, मग पुन्हा बसायचं जेवण पुढे 8:30 मग ते 10:30 बसायचं. आणि त्यांचं तर काय शेड्यूल फारच वेगळं होतं. ते रात्री जेवल्यानंतर 9-10 वाजता जे खासाहेब शिकवायला बसायचे त्यांना, त्या म्हणाले रात्री 12 वाजता जर म्हणाले खासाहेब जा बेटा सोजा, तर म्हणे मला आनंदाच्या उपाय उठायच्या, कारण मला ते 12 वाजेपर्यंत ते जे काय सांगतात ना ते जर माझ्या गळ्यावर चढलं नाही तर ते 2 वाजेपर्यंत पण बसवायचे. मग 2 वाजता जाऊन झोपायचं, पुन्हा 5 वाजता उठायचं. आणि 5 वाजता उठलं ना तर खासाहेब त्यांच्या घरी राहिलेले असायचे. तर म्हणजे ही आळसानं काहीतरी मेहनत नीट करणार नाही म्हणून खासाहेब असं खोकला बिकला काढून खाकून बिकून म्हणजे माझं लक्ष आहे तुझ्याकडे काय करतेस ते वगैरे म्हणून जाणून घ्यायचे. तर त्या माझ्या कसलं काय आणि कसलं काय, कारण खासाहेब मध्येच मला सोडून गेले तर फार भीती होती ना त्यांना. कारण त्यांनी सांगित होतं एकदा पहिल्यांदा या शिकलेल्या होत्या खासाने सांगितलं फार चंचल आहे काय गाणं वाणं घ्यायचं मी मात्र. आणि जसं खासाहेबांनी फार नाविराजांनी त्यांना गाणं शिकवलं, कारण काय ह्या घराण्यांमध्ये दारू पिण्याला पुरुषाला आणि धंदा करणाऱ्या बाईला हे लोक गाणं शिकवत नव्हते. आणि त्यामुळे पण आता त्या खासांचं गाणं पुष्कळस ग्रस्तांच्या बायका शिकल्यामुळे ते घरात राहत. आता माझ्यासारखी बाई एखादी पुरा रीती सोडून घ्या, माझ्यासारखे काय मला वडिलांनी सपोर्ट केला म्हणे तर मी तरी काय केलं. हा तर असं अशी ही तालीम केसरबाईंची. त्यावेळेला मला गुरुजी खासाहेबांची स्वतालीम जवळजवळ अशीच होती, कारण मी तुम्हाला म्हटलं ना पहाटे जरी ते आमचे घेत नव्हते तरी चक्कर मारून जायचे. मग ते केस झाल्यानंतर ते 10:30 शिकवायला यायचे मला, ते 12 वाजेपर्यंत शिकवायचे. आणि मग संध्याकाळी साधारण 5 वाजता वगैरे यायचे, ते 8 वाजेपर्यंत असायचे. आणि मी जेव्हा मध्यंतरी मग लक्ष्मीबाई आणि बाबांच्याकडे शिकले ना तेव्हा पहाटेची माझी मेहनत घरी असायची आणि मी लक्ष्मीबाईंच्याकडे 9-9:30 जायची, ती 1 वाजता परत यायची. आणि दुपारी थोडी झोपायला गेली, संध्याकाळी बाबा शिकवायला यायचे. फरक नाही, फरक म्हणजे बराच होता. बराच म्हणजे काय होतो की आता ह्या लक्ष्मीबाईंच्या मुगबाईंच्या आणि केसरबाईंच्या
गाण्यामध्ये तिघींच्या गाण्यामध्येही फरक होता. पण फरक होता म्हणजे काय, बंदिशी काही वेगळ्या, बंदिशी एकच होत्या सगळ्यांच्या, काहीशी पद्धत एकच होती. परंतु आता काय असतं की व्यक्ती आणखीन तुमच्या आवाजाची जात, ह्या दोन गोष्टीप्रमाणे ते गाणं बदलत जातं. म्हणजे त्याला गुरुनं सगळ्या 10 माणसांना एकच शिकवलेलं असतं, पण तरी ती 10 माणसं वेगवेगळं म्हणत असतात. कारण त्याचं की प्रत्येकाचं डोकं प्रत्येक, आणि पुन्हा आमच्या ह्या घराण्यांमध्ये डोकं चालवायला पुष्कळ वाव आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाने रागाची जडणघडण कशी करावी हे थोडस प्रत्येकाच्या बुद्धीप्रमाणे ते होत गेलं. आता लक्ष्मीबाईंचा आवाज अत्यंत सुरेल आणि गोड होता, आणि हा आणि नेचर, हा आणि नेचर पुन्हा आपला स्वभाव जो असतो ना तो त्या गाण्यामध्ये येतो. शांत अगदी, ह्यांच्या अगदी म्हणजे विरुद्ध टोक त्या. उलट मला त्यांना सांगावं लागायचं की थोड्या रागवत जा, किती शांत तुम्ही कोणीतरी आलं विचारलं थोडं बोला की मी त्यांना सगळे लोक म्हणाले धोंडाबाई यांच्याकडे आल्यापासून यांचा स्वभाव बदलला नाही, त्याच्यापूर्वी बोलत नव्हते अशा म्हणून. मी सांगायचे अहो तुम्हाला बोलायचा अधिकार आहे, तुम्ही गप कशाला बसता बोल. तर मग त्या अत्यंत शांत अगदी देवभक्त सात्विक अशा आणि स्वरेल आणि गोड आवाज होतो. आता तो भाग मी उपयोगात आणला. आता हा म्हणजे धबधबा, हा म्हणजे धबधबाच होता, कधी कोसळ डोक्यावर याचा हे नाही. तर काय आहे की धबधबा पण पाहिजे तर गोड पण पाहिजे. आता कधी नदी झुळझुळ 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 वाहते, सततच काय धो 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 धबधब्यासाठी वाहत नाही काही, तो धबधबा डोंगरावरून पडत असतो. पण नदी संथ वाहतात असते, कधी खळखळाट असतो थोडासा, कधी काय, तो सगळा तुमच्या ह्याच्यात आला पाहिजे. तर तो धबधबा कुठे आणायचा आणि लक्ष्मीबाईंचा गोडवा कुठे आणायचा हे मी हे केलं. कारण काय की एक तुम्हाला सांगते दीपक की एकाच माणसाकडे तुम्ही शिकलात ना तर तुम्हाला एकच ट्रॅक मिळतो. नाही पण तरी सुद्धा काय झालं इतर लोकांच्या हा फरक आहे, ते निर्णय करण्याचे लोक नाही, माझा एकाच घराण्याचे लोक. आणि काय झालेलं आहे की अल्लादे खान साहेबांचं गाणं सगळं गाणं कोणालाच नाही आलं, पण प्रत्येकाने आपापल्या कृतीप्रमाणे उचललेलं होतं ते. म्हणजे ज्यांच्या ज्यांच्याकडे ते गाणं होतं ते सगळं अल्लादे खान साहेबांचंच गाणं होतं असं मी म्हणते. आणि ते सगळं मग मी एकत्र करायचा प्रयत्न केला आणि हे करायला मला बराच त्रास झाला. कारण कुठे केसबाई ठेवायच्या, कुठे लक्ष्मीबाई ठेवायच्या, कुठे बुर्जिका ठेवायचे हे सगळं करायला त्रास झाला मला. पण ते झाल्यानंतर त्याच एक रसायन असं काहीतरी ते बनलं आणि ह्या पण मान्य करायच्या तशा मी बुद्धिमान पूर्वी. आणखी हे आता ते कसं म्हणजे मोठी मुलगी नसरुद्दीन खान साहेब आहेत ना, हे सुद्धा मला शिकवायचे. ते कधी येऊन राहिले मुंबईला माझ्याकडे वगैरे तर म्हणायचे मी ग काय आता विसरलोय पुष्कळस, कारण मी आता त्याच्या टचमध्ये नाहीये, कशाचा हात कशाचा पाय कशाचा असं काहीतरी मला येत आहे. पण म्हणे केसर तुमको सिखाती है घर में मैं तुमका तुम्हाला रियाज देऊंगा म्हणून म्हणायचे. म्हणजे माझ्यावर सगळे लोक ह्या घरातले गुरुबाई जसणारा म्हणायचा, म्हणजे जो उठतो तो धोंडोला शिकवतो, जो उठतो तो धोंडोला शिकवतो. संबंध नव्हता नाही चांगला नव्हता असं नाही, म्हणाले ते ह्यांच्याकडे यायचे की केसरबाईंच्याकडे गुरुबाई, कारण ते पूर्वी त्यांची गाणीबिणी करायचे ना, पैसेवाले ना हे लोक, तर गाणीबाणी करायचे. तर ते म्हणाले तुम्ही कशाला शिकवायला घेतलं म्हणे हिला, म्हणे तुमचं नाव मस्त झालंय की तुम्हाला कुठे, म्हणे माझ्याकडे शिकायला आली असती तर माझं तरी नाव केलं असतं म्हणे. कारण मी म्हटलं होतं एकदा गुरुबाई ना की तुमच्या रेअर बंदिशी काहीतरी मनात या.
पण मग काय ते झालं नाही विशेष. आणि मुख्य म्हणजे मी तुम्हाला एक सांगू मी का गेले नाही. मी एकदा त्यांचं गाणं ऐकायला पण गेले, मला त्यांनी घरी मुद्दाम बोलवलं, मला गाणं ऐकवलं. त्यांचा सारंगी जास्त चांगला होता मला. एकतर काय होतं, गुरुबाई जसं आले ना इकडचं तोंड इकडं जात होतं, इतकं वाक तोंड करायचे. काय होतं ते काय मला माहिती नाही काय असतं. मग मी आणि काय होतं माहिती आहे का, तुम्ही ज्याच्या समोर बसताना नकळत ते सगळं तुम्हाला येत असत. किती जरी तुम्ही म्हणता ते घ्यायचं नाही सोडायचं तरी सुद्धा ते सुटत नाही. हो हो, कारण काय कि भुर्जी खासांच गाणं म्हणजे सगळ्यांचं गाणं तर हे अलादे खासांचंच गाणं होत. तर ते सगळं पण प्रत्येकाचे विचार वेगळे होते थोडे, की राग प्रेझेंट प्रेझेंट करायसाठी काय पाहिजे. किंवा म्हणजे आमचे भुर्जी खासाहेब अगदी लईला भयंकर पक्की होते, म्हणजे सवारी सारखा ताल सुद्धा. कारण ह्या लोकांची प्रॅक्टिस कशी असायची, हे खासाहेब मंडळी लोक हे आमचे प्रॅक्टिस हे तबलजी ठेवायचे नाही, म्हणजे एका हाताने तंबोरा वाजवायचा आणि डाव्या हाताने बाह्या वाजवून असे प्रॅक्टिस करायचे. तर त्यामुळे हे तालाला एवढे पक्के होते की सवारी सारखा टेका वाजवून हे आम्हाला गाणं शिकवायचे, गाणं गायचे. आणि आमचे भुर्जी खासाहेब म्हणजे अफलातून माणूस होता. आणि तुम्ही सांगता तसं त्या मनानं त्यांचं नाव झालं नाही, म्हणजे शिक्षक म्हणून आज आम्ही शिष्यमंडळी त्यांची बरीच आहोत म्हणून ते नाव झालं ती गोष्ट वेगळी आहे. पण इतके हुशार होते ते आणि त्यांची आवाजाची जातही खूप चांगली होती, सगळं काही चांगलं होत. भारी असं नाही, भारी असा नाही, पण म्हणजे छान होता आवाज, रेंज छान होती आवाजाला. आणि अत्यंत बुद्धिमान माणूस होता. तर ते म्हणजे बालगंधर्वाच्या नाटकांमध्ये एकदा ते लक्ष्मीधराला लोळून गाणं म्हणायचं होतं, लोळणची भूमीवरी घेता मोक्ष वाटे म्हणा तो म्हणायचा. तो श्रीमंत होता ना भयंकर, तर तुम्हाला परमेश्वराकडची सगळी संपत्ती संपली म्हणून त्यांनी दगड दोंडे निर्माण केली की का म्हणून, असं म्हणजे होतं काहीतरी त्याचं ते. आणि म्हणून तो ते गाणं म्हणत असतो. तर ते त्या नटाला ते लोळत गाणं म्हणायला येईना, खासं म्हणजे मी म्हणून दाखवतो. आणि एकपात्री नाटक ते करत होते सगळं खासाहेब आमचे भुर्जी खासाहेब, म्हणजे भाषण गाणी सगळं नाटक करायचे. म्हणजे मित्रमंडळी तुमच्यासारखी चार मित्रमंडळी त्यांची असली ना की आपलं त्यांना ते करून दाखवायचे. हा म्हणजे खाई म्हणाले काय लावलंय बालगंधर्व म्हणाले आम्ही करतो. आणि एकदा नाटक पण लावलं की म्हणजे खास त्रिपाठ करणार म्हणून, तेव्हा आला ते खास साहेब म्हणाले गवयाचा मुलगा शालू नेसून स्टेजवर येणार म्हणे, गोळी घालीन म्हणाले आणि मी स्वतःलाही गोळी घालून घेतली. मग ते रद्द झालं नाटक. म्हणजे अशी ही अफलातून मंडळी होती सगळी. पण भुर्जी खास साहेबांचं सुद्धा चांगले होते. म्हणजे काय त्यांना आवाज फार छान होता मंजी खानचा, कारण हैदर खानच्या नंतर मंजी खानचं नाव होतं आवाजाच्या बाबतीत. आवाज अतिशय चांगला होता, रंगेल होते स्वभाव, रंगेल म्हणजे तो रंगेलपणा त्याच्यात येतो असतो थोडा बहुत तरी. म्हणजे मोजचा तुमचा जो स्वभाव आहे तो येणार. आता मी ठुमरी विमरी का म्हणत नाही, माझा स्वभाव नाही आहे तो, कशाला म्हणायचं त्या भरीला कशाला पडायचं. हा पण तुम्ही म्हणाल म्हंटल म्हणजे येणार नाही असं नाहीये. म्हणजे मी ठुमरी शोभावेपेक्षा चांगली म्हणेन तसं मला यांनी शिकवलेलं होतं, लक्ष्मीबाईंनी पण शिकवली होती. पण मी एकदा काय झालं, एकदा मी दिल्लीच्या प्रोग्राम मध्ये ठुमरी म्हणते मला सगळे ठुमरीच म्हणा म्हणायला लागले. मग मी त्या दिवशीपासून सोडून दिलं ठुमरी म्हणायचं. अख्तरीबाईची एक रेकॉर्ड आली होती बाजारात, हम पचत आहे. आणखीन ती भुर्जी खासांच्याकडे आम्ही त्यावेळेस शिकत होतो. तर आमचे खसे हे होते म्हणजे ब्रॉड माइंडेड आणि सगळ्यांचं कौतुक करणारे होते. असं काही नाही आहे की हे वाईट आहे ते वाईट आहे वगैरे असं म्हणणारे पैकी काय नव्हते. तर त्यांनी आमच्या सगळ्या शिष्यांना सांगितलं त्यांच्या की ही रेकॉर्ड पाठ करून दाखवायची तुम्ही लोकांनी म्हणून. तर मी जरा थोडी हे होते रुची होते,
मी म्हटलं रेकॉर्ड पाठ करायला सूरवीर सगळे जण, म्हणजे याचे उच्चार आपल्याला बरोबर येणार नाही, कारण आमची मातृभाषा मराठी आणि कोल्हापूर सारख्या ठिकाणी कोण हिंदी बोलत होतो? तर मी खास वेळेला काय म्हटलं, फक्त त्याचे शब्द तेवढे आम्हाला त्याच्यातले लिहून द्या काय आहेत ते, आणि जरा उच्चार सांग मग मी तुम्हाला म्हणून दाखवतो. मग ते त्यांनी बाबांना काम सांगितलं, मग ते बाबांनी शब्द सगळे लिहून मग ते दिले, आणि मग त्याचे उच्चार जरा कसे करायचे ते झाले. मी जेव्हा ते मी म्हटली अख्तरीबाईची ठुमरी, तेव्हा लोक म्हणाले की ही दुसरी अख्तरीबाईच आहे, कारण आवाजाचा लगाव म्हणजे हे ना स्वच्छ हे ते सगळं ते आणि उच्चार बरोबर आणि दिलेला. मी म्हणतात लोकांनी मला विचारलं तुमची मातृभाषा उर्दू आहे का म्हणून, कारण उच्चाराच्या बाबतीत आमचे भुजकर साहेब फार पर्टिक्युलर होते. म्हणजे ते म्हणायचे तुम्ही शाळेत इंग्लिश शिकायला जाता तेव्हा इंग्लिशचे उच्चार शिकता की नाही, मग इथं का नको तुम्हाला शिकायला. त्यामुळे बंदिशीतले उच्चार सुद्धा, बंदिशीतले शब्द टाकताना सुद्धा त्याचा विचार केला गेलेला. आता म्हणजे आम्हाला लय करताना आम्ही म्हणजे जेव्हा शब्द टाकतो तेव्हा शब्द अशी टाकली पाहिजे की त्याचा अर्थ तिथे पुरा झाला पाहिजे, एवढं तुम्ही ते संपूर्णपणे तिथे म्हटलंच पाहिजे. म्हणजे अर्धवट काहीतरी आपलं सोडून दिलं असं नाही, हे आम्हाला बंधन होतं. आणि ते आम्हाला पहिल्यांदा भुजकर साहेब, आता तुम्हाला सांगायचं झालं ना, म्हणजे मला त्यांनी मुलतानीतली चीज पहिली शिकवली, तर त्यांनी ते असंच ते त्याचा अर्थ असाच होता, हा रे मन काहे सोच करे रे, तुम्ही कशाला विचार करताय, सोच करे रे कुछ नाही पाय, तुम्ही विचार करून तुम्हाला काही बन नाही आहे, काही बनत नाही, काहीच होत नाही आहे, धीरज क्यों ना धरे, तुम्ही धीर धरा सगळं तुम्हाला होईल असं ते होत. तर त्यांनी पहिलं हे ना हे नुसते शब्द बंदिशीचे आमच्याकडे 22 वे म्हणून घ्यायचे ते नुसते बिना सुराचे, मग त्याचा अर्थ सांगायचे आणि मग सुरात शिकवायचे. म्हणजे शिकवण्याची पद्धत, नंतर तंबोरा घेऊन सुद्धा कसं बसलं पाहिजे, तंबोरा कसा वाजवला पाहिजे, आत्ताच्या कित्येक लोकांना तंबोरा वाजवता येत नाही, ओढतात तारा. आता तुम्ही म्हणता इन्स्ट्रुमेंट तंबोरा लावणं ट्यून करणं आणि तंबोरा वाजवणं सोपं काम नाही, तर ते म्हणजे हे सगळं शिक्षण मिळत. आणि भुर्जी खासांचं काय झालं, पहिल्यापासून त्यांची तब्येत बरी नव्हती आणि सगळ्यात लहान होते ना, लहान सगळ्यात मुलगा हा, कमी शिक्षण मिळालं. नसरुद्दीन खासांना फार शिक्षण मिळालं. नसरुद्दीन खासाहेब म्हणजे हा बडे बडे सगळ्यात मोठे मुली, त्यांना फार तालीम मिळाली, त्यांचा आवाज हे होता थोडा जाड होता. नाही असं प्रभाव जास्त म्हणजे गाण्यात आता माझ्या जास्त केसरबाई दिसतात असं ऐकणारे सगळे लोक म्हणतात, म्हणजे प्रभाव माझ्या गायकीवर जास्त केसरबाईंचा आहे असं. कारण काय, एक तर भुजी खासांना लोकांनी ऐकले किती तो एक प्रश्न आहे, दुसरं केसरबाईंना मुंबईतल्या लोकांनी जास्त ऐकलेलं आहे, एक लक्ष्मीबाईंना सुद्धा काय फार लोकांनी ऐकलेलं नाही, लक्ष्मीबाई लवकर गेल्या, भुर्जी खासाहेब 1950 साली गेले, त्यामुळे ह्या लोकांना ऐकलेलंच नाहीये. त्यामुळे माझ्या गाण्यावर प्रभाव जास्त केसरबाईंचा आहे असं लोक म्हणतात, पण जास्त मी हे देते की फाउंडेशन, कारण पहिल्यांदा गाणं शिकवणं फार कठीण असतं, कारण मी लक्ष्मीबाईंच्याकडे शिकायला आले आणि ह्यांच्याकडे शिकायला आले त्यावेळेला मी तयार होते, भुर्जी खासांच्याकडे मी शिकायला लागले त्यावेळेला मला काही येत नव्हतं. एक 10 वर्ष हा म्हणजे 13 वर्षापासून सर्वात महत्वपूर्ण शिकण्यासाठी आणि कारण काय आहे आता तुम्हाला मी एक सांगते. एक तर आमच्या लक्ष्मीबाई आणि केसरबाई ह्या दोघी बायांच्या मनामध्ये स्त्रियांनी शिकवायचंच नसतं,
शिकवायचं काम हे पुरुषांनी करायचं, बायकांनी शिकवायचंच नाही. आणि त्या काळात बायका कुठं शिक्षिका होत्या? नव्हत्याच जास्त. पुरुषांनी शिकवायचं. किती ह्या धंदेबाई बायका सुद्धा असल्या तरी सारंगीवाले वगैरे असंच गाणं शिकवायचे की या लोकांना? तर बायांनी शिकवायचं असतं हे मुळे लोकांच्या डोक्यातच नाही. आणि ह्या दोघींनाही शिकवायचा कंटाळा, हे सारंगीवाल्यांचं कुणी करत बसायचं हे. आता भुर्जी खासेवांनी मला सारेगमपदनिसापासून शिकवलं आणि ते शिकवणं फार कठीण आहे, कारण त्यांना ते सगळं येत असतं आणि आम्ही चुकीचं म्हणत असतो आणि ते त्यांनी ऐकून घेऊन सारखं दुरुस्त करायचं आमचं. आता ते तुम्हाला मी एक सांगते. आता आमची तान तयार करून घेण्यासाठी भुर्जी खासेब आम्हाला कसं शिकवायचे, दोन दोन तीन तीन सुराचे तान तासभर फुटून घ्यायचे. हा मग हे तासभर त्यांना ऐकणं किती कठीण आहे तुम्ही मला सांगा. आणि माझी जी शिकवण्याची पद्धती आहे ती सगळी भुर्जी खासेबांची. कारण भुर्जी खासेब कशी आम्हाला शिकवतो म्हणजे काय पेशन्स या माणसाजवळ, म्हणजे एक एक तानीचा तुकडा तास तासभर घोटून घ्यायचा आणि तो ऐकायचा तिथे. मग ते केल्याशिवाय पुढे पण गाणंच येणार नाही तुम्हाला. म्हणजे समजा अगदी भूपराग, भूपराग सुद्धा पाचच सुरांचा आहे पण केवढा समृद्धीने आमच्याकडे गायला जातो, तेवढा इतर कुठल्याही घराण्यात लोक भूप गात नाही. तर त्या भूपातले म्हणजे ग घरेस असा उपगरेस, आता त्याच्यामध्ये सुद्धा पुन्हा कसं ते सगळं ऍड करायचं असत. ही कंठी हालली पाहिजे, हे चक्र जे आहे कंठ चक्र हे तुमचं सारखं हाललं पाहिजे. आता हे तासभर आमच्याकडनं करून घ्यायचं, हे कोणी केलं असतं? ह्यांनी केलं असतं. लक्ष्मीबाई सुद्धा शांत होत्या पण त्यांनी सुद्धा केलं नसतंय. म्हणजे छे 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 कोण ऐकणार आहे बाबा, म्हणून पेशन्स पाहिजे हे. आता तुम्ही येता ना, काल मी आज माझी ती 7 वर्षाची पोरगी असते ना, 8 वर्षाची, ते तुम्हाला मी सांगितलं की तिला मी कसं शिकवल, ती बरोबर तुम्हाला सगळं पहिल्यापासून कसं शिकवलं बाईनी सगळं म्हणून दाखवत असतो तुम्हाला सुरुवातीपासून. आजच गेली नाशिकला, गेले काल पण होती. मागच्या शनिवारी मी तिला बोलवलं होतं, म्हटलं अशाशी येणार आहे दीपक राजे, तू त्यांना ऐकव. तर हो मी येते. आणि हौस आहे तिला ऐकवायची वेळ, घाबरविब्रत नाही कोणाला, छंकावून गाती. आणि काय आवाज झालाय तिचा, आता 2 सप्तक तिचा आवाज ह्या वयाला तुम्ही विचार करा. आता स्वरयंत्र तिचं लहानच आहे, इतका आमच्या सखा ब्रॉड आवाज तिचा असणार नाही. तो हळूहळू हो प्रियांका पेक्षा हुशार आहे. तिच्यापेक्षा तिची आवाज याची जात थोडी जास्त चांगली होती. प्रियांकाची थोडी ब्रॉड आवाज होता तिचा, इतका हिचा ब्रॉड नाही पण होईल. तो तिच्याही पेक्षा लहान आहे आणि ती जरा थोडी हे होती, जरा अशी आहे थोडी, पण हुशार आहे, पिकअप करती छान. आणि जरा तिला आलं नाही की ती लगेच रडायला लागते, हे मला येत कसं ना, ते मी पण करत होते. खासांच्याकडून मला काय की मी रडायला जा येत कसं नाही. तेव्हा खासाय म्हणजे अगं हे तुला येईल कसं, कितीतरी आलेलं आहे, किती शिकली असतो तुला कल्पना आहे का, तुला काय वाटतं लगेच आमच्यासारखं जावं म्हणून असं कसं येईल. तशी ती आहे, सेन्सिटिव्ह आहे भयंकर, तिला काहीतरी आलं नाही आपल्याला तिला भयंकर ते इन्सल्टिंग वाटतं ती करती. आणि घरी आई वडील मेहनत करून देतात. तर आता हा एक तानीचा तुकडा आहे ना, असतं ते सगळं. परंतु ह्याच्यात काय एक एक तुकडा तास तासभर घोटून घ्यायचा, मग त्यावेळेला आम्हाला गळा फिरवायला येत नसतो ना. सुरुवातीला तुम्हाला कसं येत असणार, हे सगळं तयार करून घेतल्यानंतर मग आवर्तन चावर्तन बसवून द्यायचे ते कसं आहे सबंध. मग हे जास्त महत्वाचं आहे ना.
आणि मग ते शिकवून गेले ना की आमचे वडील माझ्या समोर बसायचे, घोट नाही, ताजाय ताजाय तवय. आणि म्हणून मी सगळं क्रेडिट माझ्या वडिलांना देते, कारण माझ्यावरच मेहनत करायचं ठेवलं असतं तर मी किती केली असती मला माहिती नाही. पण वडील आमचे खवीस होते आणि त्यावेळेला आमची ताप नव्हती. याचा हल्ली मुलं आई वडिलांना वाटेल ते बोलतात, आमची ताप नव्हती. आमच्या वडिलांनी कर म्हटलं की करायलाच पाहिजे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी खास साहेब आले की माझं तयार असायचं, म्हणजे पुढं शिकवायला शिकवाच लागायचं त्यांना. त्याच्यामुळे गाणं पुढं जातं ना, नाहीतर रोज तेच तेच करून घ्यायचं. तुम्ही मेहनत करून नाही आला, होमवर्क करून नाही आला, तर पुढे शिकवायचं कसं? आणि ती गोष्ट जिथे तिथे आणणार. म्हणजे भूपामध्ये निषाद नाही, मध्यम नाही, तर ती गॅप भरून कशी काढायची हे वैशिष्ट्य आमच्याकडे आहे. आणि म्हणून भूप इतका समृद्ध होऊन जातो. आणि ते सगळं खासांनी केलं. साध काय मध्ये सूर लागतो ते कळत नाही. सा साध आहे का म्हणत तर नाही, पण मी पण नाही काही नाही. म्हणजे काय असू पण तो एक आवाज लावता आला. गे पग साध प, आणि ते स्व यायच्या वेळेला प स्व साधा नाही लावायचा, प खटक्यांनी. हा असा नाही तर सा आहे. कस काय वाटलं? भूपच आहे की, पण ते कुठे आणि ते कुठे? त्याचं नोटेशन होऊ शकत नाही. आणि म्हणून ही गुरुमुखी विद्या आहे, हे तुम्ही पुस्तकातून शिकू शकत नाही. त्यामुळे पुस्तक पुचकामी आहेत. भातखंड्यांनी सुद्धा नंतर कपावर हात मारून येत आहोत की हे काय केलं, याचा किती फायदा होईल हे काही सांगता येत नाही. नाही त्यांनी पहिल्यांदाच लिहिलंय ही गुरुमुखीच विद्या आहे. तर ह्या ज्या जर ह्या ज्या गमती आहेत ना, ह्या सगळ्या दर ठिकाणी तुम्हाला दर वेळेला गाता आल्या पाहिजे, नाहीतर प्रत्येक ठिकाणी तुम्ही अडून बसणार. तसंच पुन्हा खाली साधं येताना पुन्हा तुम्हाला हेच करावं लागेल. मला विचार होतं दोन सुराची तान तुम्हाला भुजी खासाने शिकवलं म्हणजे काय केलं. हे भुजी खास्यांचं भुर्जी खास्यांचं ऋण नाही मी विसरू शकत. आणि भुर्जी खास्यांनी शिकवलं इतकं चांगलं शिकवलं म्हणून यांनी शिकायला घेतलं ना, नाहीतर घेतलं असतं का? आणि बरोबर आहे, मी आले तेव्हा त्यांचं 72 वर्षाचं वय होतं. 1962 साली मी आले, 90 साली यांचा जन्म, या 72 वर्षाच होत्या. 72 वर्षी सारेगमापासून शिकून कोणाला गाणं येईल का? आणि ह्यांचं गाणं मी एवढी तयार होते म्हणूनच मी त्यांचं गाणं सुरू शकले, नाहीतर इम्पॉसिबलच होतं, ते शक्यच नव्हतं. म्हणून त्या मला म्हणाल्या मी तुझीच वाट बघत होते, तू माझ्याकडे शिकायला यावंस ही माझी इच्छा. आणि त्या सगळ्यांचं रेडिओवर गाणं ऐकत होत्या, कोण कुठं शिकतोय काय करतोय सगळी एकदम भूत माहिती होती तिथे. भयंकर कोण कोणाकडे शिकतो काय करतो सगळं. सगळं माहिती होत त्या रेडिओवर सगळ्यांचं गाणं ऐकत होत्या, त्यामुळे त्यांना सगळं कोण किती पोहऱ्यात आहे सगळं बरोबर माहिती होत. मी आम्हाला दोघींना स्टेजवर घेऊन लोक खुश व्हायचे, गुरु शिष्याची जोडी छान आहे म्हणायचे. आणि त्यांनी माझं एकीकडे गाणं पण ऐकलं होतं इथे. मला त्याच म्हणाल की विठ्ठलदासांनी एक विठ्ठलदास म्हणजे त्यांच्या मालकांचे एक सतार शिकवतो.
असते बरकतुल अंक. तर ते म्हणाले की गुरुजींनी धोंडूला खूप छान तयार केलेली आहे. ते म्हणाले विठ्ठलदास बोलला म्हणजे काहीतरी असावं, तो कुणाला तरी चांगलं म्हणणार नाही. म्हणून म्हणजे मी एकदा तुझं गाणं ऐकायला आले. म्हटलं तर तुम्ही एवढ्या टॉपच्या गायकात मी आम्ही भूतपूर्वीचा वर आलेले नाही, तर आमचं गाणं तुम्ही कशाला ऐकायला येणार? म्हटलं मला पटत नाही तुम्ही गाणं ऐकायला आला म्हणून. नाही नाही म्हणे आलो आम्ही, मी आले. तर म्हटलं तुमची स्मृती खूप चांगली आहे. नाही मला हे सांगता का की मी पोशाख काय केला होता आणि राग काय म्हटला होता? तो सांगते की म्हणाल्या तू आधीच म्हणे रात्री 10 वाजता गाणं होतं तुझं, तरा 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 आधीच म्हणायला लागल्या. त्यात बजीला काहीतरी सांगितलंस आणि मालकोंसातलं सुरू केलंस म्हणे. आपली मालकोंसाची चीज म्हणे तार मध्यमाला पोचती म्हणे याच्यातच अस्थाई मध्ये खालच्या चढ्यापासून वरचा मध्यम लावायचा आहे. आता म्हणे तू कसा लावणार? माझ्या पोटात गोळा आला. हिचा लावणार का म्हणे आवाज? म्हणे त्याच्या अगोदर काहीतरी आवाज आपला तापावा म्हणून दुसरं काहीतरी म्हणायचं नाही का म्हणे? एकदम काय मालकोंस? पण म्हणे तुझ्या चेहऱ्यावर काही नव्हतं म्हणे, आणि तो सुंदर लावलास म्हणे, काय तुला काही प्रॉब्लेमच नव्हता. पण त्या वयात कसला प्रॉब्लेम आलाय? हार्दी मी त्यावेळेला 17 वर्षाची असेल, 16-17 वर्षाची असेल. तर चांगली गायलीस मालकोंस आणि म्हणाले मी सांगते तुला, पांढरी स्वच्छ चंदेरी साडी 9 वारी नेसली होतीस, एक शेपटा घातला होतास, कुरळे कुरळे केस होते तुझे, लांब शेपटा होता, कानात म्हणजे मोत्याची पुडी घातली होतीस, पण गळ्यात काय घातलं होतं ते माहिती नाही म्हणाल्या. असं घट्ट पदर घेऊन बसली होती. तर म्हटलं हो आम्ही ग्रस्ताच्या मुली होतो ना, आधी गाणं गात होतो, हेच अहो कर्मण्य होतं ते. म्हटलं तर हो म्हणाल्या. पण म्हणे त्याच वेळे मला तू आवडली होतीस आणि तू माझ्याकडे शिकायला यावीस. म्हटलं आले ना. तर हा नाही नाही मी माझं गुरुच्या बाबतीत मी अत्यंत भाग्यवान बाई, म्हणजे मान्यच करायला पाहिजे. माझ्यासारखं भाग्य एका पुढे एक असे गुरु मिळणं आणि पुन्हा एका घराण्याचे एकापेक्षा एक